तर हवामान विभागानं रत्नागिरी आणि मुंबईसाठी रेड अलर्ट दिला. आज मुंबईमध्ये तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण पट्ट्यामध्ये दमदार पाऊस पडतोय. पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगडमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे. तर पालघर जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा दिलेला आहे. मुंबई रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा हा इशारा देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट आज मुंबईमध्ये, तर ठाणे, पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. ज्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे ते आपण पाहतोय. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पुणे मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे. आरोग्याचा भरोसा, अमृत लोणी ऑर्थोप्लस. सातारा या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे. नागपूरसह विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण राज्यात सध्या सर्वदूर पाऊस आहे आणि एकंदरीतच मुंबईमध्ये रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर आपण पाहूया मनोज कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत, आणि जाणून घेऊया त्यांच्याकडून मुंबईमधली काय नेमकी पावसाची परिस्थिती आहे. मनोज, मुंबईमध्ये रेड अलर्ट दिल्यानंतर काल रात्री प्रशासनानं उशिरा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काय नेमकी मुंबईमध्ये सध्या पावसाची परिस्थिती दिसतीये? अगदी बरोबर आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे, ज्यामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कालपासूनच मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळते आहे, आणि याच अनुषंगाने हवामान खात्यानं जो अलर्ट दिलेला आहे त्यावर मुंबई महापालिकेने त्यांच्या शाळा, त्याचबरोबर राज्य सरकारने सुद्धा त्यांच्या ज्या शाळा आहेत मुंबई आणि ज्या 15 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी रेड अलर्ट दिल्यामुळे शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे. परंतु मुंबईत काल रात्री जोरदार पाऊस झाला होता, परंतु सकाळपासून मात्र या पावसाने थोडी उसंत घेतलेली पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी पाऊस तर पडलेला आहे आणि आतासुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे, परंतु वातावरण जे आहे ते अतिशय ढगाळ आहे. व्हिजिबिलिटी जे म्हणतात, दृश्यमानता, ती सुद्धा अतिशय कमी आहे. सध्या तरी रस्ते वाहतूक सुरळीत असली तरी रेल्वेची वाहतूक जी आहे, हार्बर असेल, वेस्टर्न असेल किंवा मग मध्य रेल्वेची वाहतूक असेल, ती 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळते. आज जर काम असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं, अन्यथा मुसळधार पावसामुळे मुंबईतली वाहतूक ठप्प होऊ शकते, आणि त्यामुळेच लोकांनासुद्धा सावध करण्यात आलेलं आहे की काम असेल तरच बाहेर पडा, अशा प्रकारचा इशारा पालिका असेल, राज्य सरकार असेल किंवा हवामान खातं असेल त्यांनी दिलेला पाहायला मिळतो आहे. ठीक, मनोज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईमधले सध्याचं वातावरण आहे, पावसानं सकाळपासून उसंत घेतली आहे. मुंबईमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे सर्व शाळा कॉलेजेसना सुट्टी दिलेली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.